नागपुर बोगस दस्तावेज के आधार पर अपनी बच्चों के आरटीआई अंतर्गत प्रवेश कराने वाले 17 पालकों पर सीताबर्डी पुलिस ने मामला दर्ज किया है। इस मामले को गंभीरता से लेकर सदर पुलिस ने भी 2 पालकों के खिलाफ अपराध दर्ज कर 1 पालक को गिरफ्तार किया। पुलिस इस संपूर्ण घोटाले के मास्टरमाइंड को खोज रही है। शाहिद शरीफ प्रमुख मास्टरमाइंड को तलाश रही पुलिस। इसी क्रम में सूचना अधिकार कार्यकर्ता शाहिद शरीफ के कार्यालय को पुलिस ने सील लगा दी। आरोपी पालकों के अनुसार आरटीआई अंतर्गत नामांकित शालाओं में उनके पालियों को प्रवेश दिलाने वाले शाहिद शरीफ द्वारा ही बोगस दस्तावेज तैयार कराए गए थे, जिसके बाद पुलिस जांच कर रही है कि संपूर्ण धांधली का मास्टरमाइंड कहीं शाहिद शरीफ ही तो नहीं। सदर थाने में राजेश शिवपाल बुवाड़े और एक पालक के खिलाफ मामला दर्ज किया गया। इसमें से राजेश बुवाड़े को सदर पुलिस ने सोमवार को गिरफ्तार कर 2 दिन का पीसीआर हासिल किया। राजेश बुवाड़े ने पुलिस को बताया है कि उनके बच्चे को आरटीआई प्रवेश दिलाने के लिए शाहिद ने ही बोगस आय प्रमाण पत्र और निवास प्रमाण पत्र तैयार करके दिया था, जिसके बाद धनतोली पुलिस ने शाहिद के बर्डी स्थित कार्यालय को सील किया। पुलिस शाहिद शरीफ को खोज रही है। कुछ पालकों पर अपराध दर्ज होने के बाद से ही शाहिद पुलिस के हाथ नहीं लगा है। नवभारत समाचार से कैलाश सुगंध की रिपोर्ट। काही पालक जे आहेत त्यांच्या विरोधात ही कारवाई सुरू आहे आणि मुख्य आरोपीचं सर्च आपण करतायत, त्याचे घर हाऊस सर्च वगैरे झालेलं काय तिकडे सीताबर्डी आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये तो पुढे दाखल झालेले आणि त्या अनुषंगाने जो मुख्य आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे तो एक कमिटी जी असतात त्याच्या पण भाग होता, तो कमिटीचा मेंबर होता आणि त्याला हे सगळे कसे कसे सगळं सांगतो ही सगळी त्याला माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याचे एक नॉलेजच्या फायद्यावरून तिथे असे असे फसवणूक केलेले तो त्या आरोपीचे घरझडती आम्ही घेतली आणि घरझडतीमध्ये भरपूर पेपर्स सर्टिफिकेट्स आम्हाला मिळालेले आहे, तसेच 2 शिक्के पण मिळालेले आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे तो एव्हिडन्स आणि लिंक तिथे जोडतो आहे आणि तो मेन आरोपी अजून ते सर तो एका बाजूला शासनाच्या समितीमध्ये होता, दुसऱ्या बाजूला पालकांची अशी फसवणूक करत होता, कुठेतरी शासनाची पण याच्यामध्ये फसवणूक त्याच्या माध्यमातून, कारण तो सध्या मेंबर नव्हता त्या कमिटीच्या अगोदर होता तो मेंबर आणि त्याच्यानंतर तो आता त्यांनी ज्याप्रमाणे केलेलं आहे, कारण जे मुलांना ॲडमिशन मिळतात ते मुलांना भरपूर फायदे कारण शासनाकडून ते फीस त्यांची भरण्यात येतात, मग ही जी आहे शासनाचे पैशांची शासनाची फसवणूक याची झालेली आहे आणि हा फार मोठा क्राईम आहे, ते लोकांचे राईट्स मानले गेलेले आहेत त्याच्या, तसेच त्यांनी याच्याकडून असा आमच्या इकडे निष्पन्न प्रमाण झालेलं आहे की त्यांनी पालकाकडून पण पैसे घेतले, ते फार कनिष्ठ आणि असा एक केस आहे। सर याच्यामध्ये 2 पालकांना आता पण अरेस्ट झालेली, इतर सर्व पालकांनाही तशीच कारवाई होईल किंवा आपण काही सिलेक्टिव्ह म्हणजे ते इन्व्हॉल्वमेंट पाहून असं करणार? नाही, इन्व्हॉल्वमेंट जिथे जिथे असतं फर्जी त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहे, ते डॉक्युमेंट त्यांनी कसे दिले आणि कोणाचे मार्फतही त्यांनी तयार केले हे सगळे आता लिंक एस्टॅब्लिश झाल्यानंतर एक एक चांगला केस कसे बनेल याप्रमाणे आमची कारवाई चालू आणि जे याचे निष्पन्न होते त्यांना अटक करण्याची पण कारवाई आम्ही करतो। सर पण फर्जी डॉक्युमेंट देणारे पालक जर दोषी होतात तर फर्जी डॉक्युमेंट बनवून देणारे सरकारी कर्मचारी अधिकारी त्यांच्यापर्यंत तो नेक्सस जातो मग? अगदी बरोबर, जे जे निष्पन्न होते ते आपले सगळं आपली आमच्या पोलिसांना आमची सबसूचना दिली आहे दोन्ही आयोगला की ज्याप्रमाणे त्यांनी एक ते अपलोड केले कुठून त्यांनी प्राप्त केलेले आहे, कसे त्यांनी दाखले चुकीचे दिलेले आहे, जे फॉर्म्स त्यांनी भरलेले आहे ही सगळी माहिती कुठून कुठून झालेली आहे कसे कसे झालेले आहे हे सगळे त्याप्रमाणे कळवे। 2 पालकांना आता की 11 वाढलेले आहेत नंबर आहे आमच्याकडे आणि 2 सध्या आहे आणि बाकीचे अजून